विभागीय आयुक्त राधाकृष्ण कमे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेची आढावा बैठक जिल्हा परिषदेच्या मध्यवर्ती सभागृहात संपन्न झाली. या बैठकीत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय आरोग्य अभियान, महिला व बालकल्याण, समाज कल्याण, ग्रामपंचायत, कृषी, पशुसंवर्धन, वित्त आदी विभागांचा आढावा घेण्यात आला. यावेळी बोलताना विभागीय आयुक्त श्री गमे म्हणाले की पृथ्वी, वारा, जल, अग्नि आणि आकाश या पंचतत्वांच्या संरक्षणासाठी आपल्याला माझी वसुंधरा या योजनेच्या माध्यमातून प्रयत्न करायचे आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सूक्ष्म नियोजन होणे आवश्यक आहे. तसेच या प्रसंगी केंद्र व राज्य शासनाच्या घरकुल योजनांचा आढावा घेत असताना गमे यांनी सांगितलं की राज्य शासनाने केंद्राच्या व राज्याच्या विविध घरकुल योजनांना गती देण्यासाठी महाआवास अभियान, ग्रामीण अभियान राबवत आहे. या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थ्याला घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी योजना गतिमान करण्यासाठी नियोजन करण्यात यावे अशा विविध सूचना यावेळेस देण्यात आल्या. तसेच कोरोना काळात शिक्षण विभागाने शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य, ऑनलाईन तसेच घरोघरी जाऊन दिलेले तांत्रिक शिक्षण आणि शैक्षणिक वाहिनीवर सर्व इयत्तांना शिक्षणांचे धडे देण्याचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा आढावा घेत असताना गमे यांनी प्रत्येक गटविकास अधिकारी यांना आपल्या तालुक्यातील ग्रामपंचायतींचे दप्तर तपासणी करायच्या सूचना दिल्या व दप्तर सादर न करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करावी असे आदेश दिलेत. या बैठकीत केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाच्या वतीने ग्रामीण स्वच्छता विषयक विशेष कामगिरीबाबत नाशिक जिल्ह्याला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल गमे यांनी सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, प्रकल्प संचालक उज्ज्वला बावके आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते. नाईन न्यूज ब्युरो, नाशिक.